गडचांदूर येथील ऐतिहासिक बुद्धभूमी येथे वाचनालय आणि या परिसरात सौंदर्यीकरण कामाचं भूमिपूजन राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सविता टेकाम, सभापती वांढरे, नगरसेविका कांबळे, गटनेता विक्रम एरणे, सभापती राहुल उमरे, नगरसेवक मेश्राम पापय्या पौनफवार यांच्यासह इतरांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. गडचांदूर येथील ऐतिहासिक बुद्धभूमी परिसरात सौंदर्यीकरण लवकरच करण्यात येईल असं आश्वासन आमदार सुभाष धोटे यांनी यावेळी दिलं. बघूयात याविषयी आमदार सुभाष धोटे यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. येथील ऐतिहासिक अशी बौद्धभूमी, ज्या बौद्धभूमीचा विकास करण्यासाठी आम्ही सगळे लोक येथील बौद्ध बांधव असो की आम्ही सगळे लोक कटिबद्ध आहोत, त्यासाठी आम्ही मागच्या महिन्यामध्ये 150 लाख रुपये खर्च करून इथं रस्ता आणि पुलाची निर्मिती केली. आता त्याला जोडूनच 1 कोटी रुपये खनिज विकास निधीतून देऊन या भागामधील या भूमीचं सौंदर्यीकरण कसं करता येईल, यामध्ये लँडस्केपिंग कसं करता येईल, या भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासिका कशी निर्माण करता येईल, आणि इथेच बाजूला असलेला एक लंगडा मारुती आहे त्या लंगडा मारुतीसुद्धा जोपासना कशी करता येईल, त्याला कंपाऊंड वॉल करून पेवर ब्लॉक लावून त्याचं सुद्धा सुशोभीकरण करून आणि दोन्ही म्हणजे बुद्धाच्या भूमीकडे येणारा रस्ता वेगळा आणि हनुमानजीकडे जाणारा रस्ता हा दोन्ही रस्ते कसे डायव्हर्ट करून भाविकाची सोय कशी निर्माण करता येईल यासाठी आम्ही आज इथं विशेष करून इथं आलेलो आहोत. आज या सर्व कामासाठी आम्ही 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आणि या कामाचं विधेयक भूमिपूजन झालं, उद्घाटन झालं आणि हे काम 2 महिन्यामध्ये पूर्ण होईल अशी मला खात्री आहे. आणि ही जी बुद्धभूमी आहे याला फार मोठा इतिहास आहे आणि या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर ज्या प्रकारे आम्ही राजुरात आणि कोरपान तालुक्यातील सिद्धेश्वर, सोमेश्वर आणि माणिकगड किल्ला आणि माणिकगड किल्ल्याचं विष्णू मंदिर हे जसं आम्ही आर्कियोलॉजीमध्ये याचं मॉन्युमेंट तयार केलं तशाच प्रकारे ही सुद्धा गडचांदूरची बुद्धभूमी जी माणिकगडच्या किल्ल्याला लागून आहे याला जुना 2000, 3000, 5000 पूर्वीचा इतिहास आहे. तर या अशा ऐतिहासिक वास्तूसुद्धा आर्कियोलॉजीने आपल्या ताब्यात घेऊन याचंसुद्धा मॉन्युमेंट तयार करावं असा आमचा प्रयत्न राहील आणि त्यासाठी आम्ही जरूर प्रयत्न करून हे काम आपल्या पद्धतीने कसं करता येईल यासाठी प्रयत्न करू.